जत्राट वेदगंगा नदी बंधारा संपूर्णपणे पाण्याखाली, जत्राट भिवशी वाहतूक बंद. गेल्या 2 दिवसांपासून धरण क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा या नदीच्या पाणी पातळ्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. जत्राट वेदगंगा नदी बंधारा आज संपूर्णपणे पाण्याखाली आल्याने जत्राट भिवशी संपर्क आज बंद झालेला असून या बंधाऱ्यावरून ये जा करणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. नद्याची वाढणारी पाणी पातळी लक्षात घेता प्रशासन अलर्ट झाले असून प्रशासनाने नदी काठावरील गावांना भेटी देऊन अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जत्राट वेदगंगा नदी बंधारा पाण्याखाली आल्याने भिवशी जत्राट संपर्क बंद झालेला आहे. वाढती पाणी पातळी पाहण्यासाठी नागरिक नदीकडे जात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. शिवाय जत्राट ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना पाणी उकळून पिण्याविषयी आणि डेंग्यू या आजाराबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहेत. आज तारीख 19 जुलै 2024 आज पहिल्यांदा जत्राट बंधारा पाण्याखाली गेलेला आहे. ज्यादा पाऊस पडला तर अजून थोडं तिथे पाणी वाढण्याची शक्यता भरपूर आहे. 2019 प्रमाणे जर महापूर येईल अशी शक्यता वाटत्या, परंतु पाऊस का व्यवस्थित झाला तर होणार नाही. तसे कमी जास्त पाऊस झाला तर हा असं पाणी राहणार, जास्त थोडं बरं वाढेल. त्याच्यापुढे जर पाऊस ज्यादा झाला तर भरपूर पाणी वाढणार. तरी सगळ्यांनी सावधगिरी बाळगावी ही विनंती.